घेऊन देताना बघ, उद्या बघ त्यांची कशी फजिती होते ती। सगळे हरणार आहेत ग, मला माहिती आहे। अरे हरू देत ना मग, पण निदान ते प्रयत्न तरी करतात। पण काय करतोयस, वाच ना, बघून वाच, चालेल। आय अग, मला नाही येणार, मी तिथे पण असंच चुकणार, अडकळणार आणि हरणार। आणि हो, खरंच तू आमच्यासाठी जिंकणारच। हे बघ, तू पुन्हा एकदा मन बघू। आणि हरलास तर काय झालं? अरे अपयश ही यशाची पहिली पायरी असते। खरंच तू खूप प्रयत्न केलेस, म्हणूनच तर तुला हे यश मिळालं। मी आलेच, देवापुढे साखर ठेव। आणि माई, तुला माहितीये गांधी पुस्तकांचं वाटप करायसाठी दादाला सुद्धा निवडलंय। खूप चांगलं केलं सगळे। स्वामी, काय ग मुक्ता, दादा कुठे गेलाय सकाळ सकाळी? अगं आई, ते शेजारचे जानकी काकू आहेत ना, त्यांनी बोलावलंय दादाला, त्यांच्याकडेच गेलाय तू। अगं हो, पण शाळेत जायला उशीर होतोय ना। अगं आई, त्या आल्या आणि दादाला म्हणाल्या काहीतरी काम आहेत आणि त्याला घेऊन गेल्या। आई तू काळजी नको करू, दादा लवकर येईल। अगं तसं नाही, पण तूच म्हणाली होतीस ना की उशीर झाला की बाई ओरडतात म्हणून। हो ना गाई, त्या बाई त्या खूप वाईट आहेत। मुक्ता, अगं तुम्हाला शिस्त लागावी म्हणूनच बोलतात ना त्या। आणि हे बघ, मोठ्यांना असं बोलू नये। हो ना गाई, नाही बोलणार। आणि हे बघ, मी जानकी वहिनींचं काम केलंय ना, म्हणून त्यांनी मला खायला आंबे दिलेत। दादा, मला आंबे खूप आवडतात, मला पण देशील ना खायला? नाही नाही, जानकी वहिनींचं काम मी केलंय, मग त्यांनी ते आंबे मलाच खायला दिले, मी तुला नाही देणार। स्वामी, तू सगळे एकटा खाणार आहेस? अरे असं काय करतोस, मुक्ताला पण दे ना, सगळ्यांनी मिळून खा। नाही, मी एकटा खाणार आंबे, मी कोणालाच नाही देणार। बरं ठीक आहे, जा पण आधी शाळेची तयारी तर कर, उशीर होतोय। आई, दादा का करतो असा, तू का म्हणाला मला आंबे देणार नाही? मुक्ता, मी बाजारात जाईन तेव्हा तुझ्यासाठी घेऊन येईन, ठीक आहे? पण दादा आजकाल असं का वागतो ते कळत नाहीये मला। कालच तर म्हणाला होता की बाई म्हणाल्या इतरांचा आधी विचार करावा आणि मग स्वतःचा। कालचा धडा कालच विसरला वाटतं। धडा फक्त वाचण्यासाठी नसतो तर आचरणात आणण्यासाठी पण असतो हे विसरलाय। कळेल त्याला। चल चल, आधी तयारी कर शाळेची। चल स्वामी। मुक्ता, रोज डब्याची आठवण करून द्यावी लागते ना। अगं आई, पण मला वाटलं की मी डबा घेतलाय, बरं झालं आठवण केलंस। आई अगं, मला वेगळा डब्बा हवाय, आम्ही दोघं एकाच डब्यात जेवतो ना, म्हणून पोट नाही भरत माझं। ठीक आहे, आणते। अरे पण दादा, तुला कशाला हवा वेगळा डब्बा? माझा डब्बा आहे ना, तर तू पूर्ण खाऊ शकतोस, आणि तू खाल्लं तर माझं पोट भरल्यासारखं वाटतं। नाही ग, मला नको तुझा डब्बा। आणि हो, माझ्या वर्गातले माझे सगळे मित्र स्वतःचा डब्बा आणतात, मीच फक्त तुझा डब्बा खातो ग, ते चिडवतात ग मला। अरे पण दादा, मग मी एकटी जेऊ? हो मग काय झालं, तुझ्या मैत्रिणी आहेत ना, तू जेऊ की त्यांच्या संग? आणि तुला नेहमी काय मीच लागतो का जेवायला सोबत? मुक्ता, तू तुझ्या डब्यातलं खा बरं, मी स्वामी दादासाठी वेगळा डब्बा आणलाय। ए चला आता लवकर निघा, खूप उशीर झालाय। चल ग मुक्ता। बाई, अगं स्वामीला जे कळलं नाही ते मुक्ताला कसं कळलं ग? माई, इथे वयाचा प्रश्न नसतो, समजून घेण्याचा असतो, आणि स्वामीलाही कळतील सगळ्या गोष्टी हळूहळू। अगं असं काय सांगत बसणार आहेस त्याला? हेच सगळं की ज्यामुळे तो एक संस्कारी आणि आदर्श मुलगा बनेल। अरे ते असू दे, अगं शेजारची जानकी आहे ना, ती म्हणत होती स्वामी जवळ तिने आंबे दिले, यंदा आंबाचा आकारही मिळाला नाही ग। अहो हो, जानकीने दिले आहेत त्याला आंबे, पण ना स्वामीने ते त्याच्या खोलीतच कुठेतरी लपवून ठेवले। आणि खरं सांगू का, मलाही नाही माहीत त्याने ते कुठे ठेवले। मी एक काम करते, बाजारात गेले ना की तुमच्यासाठी आंबे घेऊन येते, त्याचे आंबे त्यालाच खाऊ द्या। अगं पण असं कसं म्हणतेस,
आपण सगळे एकत्र मिळून खातो ना। हो माई मी बोलले ना त्याला कळतील सगळ्या गोष्टी हळूहळू। डबे दे अगं हे काय दोन्ही डबे संपले आहेत। म्हणजे स्वामीला खरच भूक लागत होती आणि मी बाई आपली रोज एकच डबा देऊन त्याचा पोटमारा करत होते। अगं आई दादाला खूप भूक नाही लागत त्याचा डबा दादानेच नाही खाल्ला। मग कुणी खाल्ला? अगं आई मधली सुट्टी व्हायच्या अगोदर मुलांनी दादाचा डब्बा चोरून खाल्ला। अगं अशी कशी ही मुलं? मग स्वामीने काय खाल्लं? मी माझा डब्बा दिला दादाला। मुक्ता मग तू काय खाल्लंस? अगं आई दादाला खूप भूक लागलेली ना म्हणून मी माझा पूर्ण डब्बा दादाला दिला। मला भूक नव्हती आणि तसं पण मी घरी आल्यावर दहीभात खाल्लं। किती समजूतदार आहेस ग तू मुक्ता। तुझा स्वामी दादा इतकाच समजूतदार आहे पण कधी कधी त्याला काय होतं कुणास ठाऊक। जाऊ दे ना गाई दादाचा डब्बा मुलांनी खाल्ला म्हणून तो माझ्या बरोबर जेवला ना। नाही जेवला असता तरी मी जेवली नसती मला भूक नव्हती। आम्ही रोज एकत्र जेवतो ना मला एकटीला खाऊस नाही वाटत। शहाणी ग माझी बाई ती। आई मी भांडी घासू? बापरे म्हणजे आता आमच्या मुक्ताबाई भांडी पण घासणार? नको ग बाळा तू अजून खूप लहान आहेस। आई मला शिकव ना सगळे काम करायला। मी रोज बघते तू एकटीच काम करत असतेस मला खूप वाईट वाटत। मी सुद्धा मदत करीन तुझी। हो ग करशील मला मदत आणि मीही सगळं शिकवेन तुला पण जा बघू आता जाऊन झोप। आई अगं झालं का तुझं काम? मला बोलायचंय तुझ्याशी। बोल ना काय काम आहे? आई अगं मला नवीन कपडे घ्यायचे आणि दप्तरही घ्यायचे। चल ना आपण घेऊन ये। अरे पण बाबांनी आत्ताच तर कपडे घेतले ना तुला आता आणखीन नवीन कपडे कशाला हवे आहेत? आणि दप्तरही घेऊच की तोपर्यंत ती पिशवीच वापर कारण आता उन्हाळ्याची सुट्टीच पडेल ना। आई अगं तू काय काळजी करू नको मी तुला खर्च करायला नाही लावणार। ते परब काकांनी दिलेले पैसे आहेत ना माझे आपण त्याची खरेदी करू ना। आणि हो मला खेळणी सुद्धा घ्यायची आहेत। स्वामी अरे आता खेळणी कशाला हवी आहेत? घरात इतकी खेळणी पडली आहेत मुक्ताची ती तुला नाही म्हणते का खेळायला? नाही नाही ती नाही म्हणत पण कसं ती तिची खेळणी आहेत मला माझी स्वतःची खेळणी घ्यायची आहेत। मग मुक्ता कोणाची आहे? तुझीच तर आहे ना? ते काय नाही मला माझी स्वतःची खेळणी हवी आहेत। तू घेऊन देणार आहेस की नाही? ठीक आहे आता तुझ्याकडे तुझे स्वतःचे पैसे आहेत म्हटल्यावर मी काय बोलणार? जा तयार। हो आई मी लगेच तयार होतो आपण जाऊयात। आता माझ्याकडे नवीन खेळणी आल्यावर माझे सगळे मित्र माझ्यासोबत खेळणार। आई मी सुद्धा येऊ बाजारात मला सुद्धा बाजार बघायचंय। मी येऊ? हो ग बाळा जा तयार हो लवकर। स्वामी हे बघ आता गरजेच्या सगळ्या वस्तूंची खरेदी झाली आहे की नाही? चल आता घरी जाऊयात आपण। नाही अगं मला अजून कपडे आणि अजून खेळणी घ्यायची आहेत। अरे ठीक आहेस ना तू एवढी खेळणी आणि कपडे घेतलेत ना आपण आणि आता अजून खेळणी हवी आहेत तुला? चल मग आपण मला ते शाळेसाठी बुट्टे लागतात ना ते घेऊयात आणि हो पावसाळ्यातलं कोटही घेऊयात। स्वामी त्याची गरज आहे का आता? अरे त्यापेक्षा आपण माईंसाठी शाल घेऊ। हो आणि अविनाश आणि सुरेखासाठी पण काहीतरी घेऊया। आई मला नवीन दप्तर हवाय
ठीक आहे, आपण मुक्तासाठी दप्तर बघू। हो, आधी माझी खरेदी करू आणि नंतर बघू त्यांना काय घ्यायचं ते। पण नाही आगे, हे पैसे माझे आहेत ना, मग माझ्या पैशातून यांना कशाला काय घेऊ। स्वामी, अरे ते तुझ्यासाठी काही ना काहीतरी करत असतात ना नेहमी, मग आज तू तुझ्याकडून काहीतरी त्यांना दे ना। हो बघू, आधी माझी खरेदी करू आणि नंतर बघू पैसे उरले तर। पण आई, मला दप्तर हवाय। बाळा, स्वामी दादाची खरेदी झाली ना की मग आपण बघू। किती उशिरा झाली की नाही खरेदी? अहो माई, एक वस्तू खरेदी करायची असेल तर ना, स्वामीने आज बरीच खरेदी केली आहे। अरे वा, एवढी सगळी खरेदी केली आहे म्हटल्यावर सगळ्यांसाठी काही ना काही आणलं असणारच। स्वामी, काय काय आणलंय बघू तरी। हे दप्तर आणलं, हे कपडे घेतले, नाही खेळणे सुद्धा घेतली। अरे वा छान, मग आमच्यासाठी काय आणलंस दाखव। तुमच्यासाठी काय नाही आणलं मी। बर ठीक आहे, आमच्यासाठी काही नाही आणलं ठीक आहे, पण निदान त्याने लाडक्या मुक्तासाठी किंवा त्याच्या आईसाठी तरी काही ना काही नक्की आणलं असणार। अरे त्यांना कसं विसरेल तो, मुक्तासाठी तरी आणलं असणारच। नाही, मी कोणालाच काही नाही आणलं माई, मी फक्त मालाच आणलं कारण ते पैसे माझे होते। मग आम्ही सगळे कोणाचे आहोत? तुझेच ना। त्याला काय झालं? काही नाही हो माई, त्याला त्याची चूक लक्षात आली, आलेच। वहिनी काहीही म्हणा, पण त्याने निदान तुमच्यासाठी किंवा मुक्तासाठी काही ना काहीतरी आणायला हवं होतं, नाही सुरेखा? हो ना, नाही म्हणजे तुम्हा दोघींचा खूप लाडका आहे ना तो, म्हणून म्हटलं। हो ना, आहेच आमचा लाडका, आणि म्हणूनच कुठलीही अपेक्षा नाही ठेवत मी त्याच्याकडून। तुमच्यासारखं कोणावरही अवलंबून राहायला नाही आवडत। दुखवलं तिला, अपमान करून घ्यायची सवयच आली। स्वामी, काय रडतोयस? आई अगं, तुम्हाला नेहमी समजवतेस ना। अगं आता तर तुला माहिती होतं की मी चुकतोय, मग का नाही सांगितलं? कारण मला वाटत होतं की तू चुकावस, चुकांमधूनच तर शिकता येतं ना माणसाला, आणि चुकतो तो माणूस। हो, पण त्यासाठी मुद्दामून नाही चुकायचं। स्वामी, तू नकळत चुकलास रे। अगं मला वाटत होतच, माझं नेमकं चुकलंय तरी काय ग? स्वामी, अरे तू तुझ्याकडे पैसे आहेत म्हणून गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी केलीस, इतरांचा विचारही नाही केलास, पण इतरांना ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्या वस्तूही तू इतरांना नाही घेतल्यास। दादा, मी तुला किती वेळा सांगितलं मला दप्तर घे, तरी तू मला नाही घेतलंस ना। मला तुझं वागणं अजिबात नाही आवडलं। हो ग मुक्ते, मी तुझा विचारच नाही केला, तुझा काय मी कोणाचाच विचार नाही केला, मी दुखावलं ना ग तुला। स्वामी, तू म्हणाला होतास की तुला खूप पुस्तकं खरेदी करायची, पण ती तू घेतलीसच नाही, उलट हे सगळे पैसे व्यर्थ खर्च केलेस। त्याऐवजी जर तू इतरांसाठी काही ना काही घेतलं असतंस ना, तर त्यांना खूप आनंद झाला असता। स्वामी, अरे खरा आनंद या वस्तूंमध्ये नसतो, तर आपल्या माणसांसाठी जगण्यात असतो। खरंय तुझं, म्हणूनच तर आले सगळे मला विचारत होते काय आणलं म्हणून, आणि मी रडत होतो। आई अगं, मी किती वाईट वागलो ग त्यांच्याशी। स्वामी, काल जेव्हा तुझ्या मित्रांनी तुझा डबा संपवला तेव्हा मुक्ताने स्वतःचा डबा न खाता तो तुला दिला,
आणि आज तू कसा वागलास बरं मुक्ताशी? मी मुद्दामून तुला नाही थांबवलं, कारण मला असंच वाटत होतं की तुला स्वतःहून हे कळावं की एकत्र खाण्यात आणि राहण्यात जी मजा आहे ना, ती एकट्याने फस्त करण्यात नाहीये. हो आई, आणि मी सकाळी आंबे कोणाला नाही दिले, पण आई ते मी सुद्धा नाही खाल्ले ग. का? जानकीने दिलेले आंबे तू का नाही खाल्लेस? ते राहून राहून त्यातले काही आंबे खराब झाले. जर आणले आणल्या ते तू इतरांना वाटले असतेस ना, तर आंबे वाया नसते गेले. आई अग, माफ कर ग, माफ कर, मला चुकलं माझ. मला माहितीये माझ्यामुळे खूप त्रास होतोय ग तुला. अरे वेडा आहेस का? आपल्या मुलाचा कधी आईला त्रास होतो का? स्वामी, आपल्या वागण्यातून इतरांनी खूप काही शिकावं. आपण सगळ्यांची मनं जिंकावीत. स्वतःसाठी तर सगळेच जगतात अरे, पण इतरांसाठी जगण्याचा जो आनंद आहे ना, तो आज तुला कळला. होय, आता मला सगळं कळलंय. चल आपण या वस्तू गरीब मुलांना वाटून देऊयात. त्यापेक्षा या वस्तू परत देऊ, त्यातून पुस्तकं घेऊ आणि ती इतरांना देऊया. चालेल ना तुला? नाही म्हणजे तुझे स्वतःचे पैसे आहेत म्हणून विचारलं. नाही गाय अग, असं नको बोलूस ना ग. मी मागितली ना माफी तुझी. आई अग, मला खूप त्रास होतो का? अग असं नको बोलूस ना. नाही रे, म्हणजे हा विचार तू इतरांशी बोलताना नाही केलास ना, म्हणून त्याची जाणीव करून दिली. आता तू वेगळा डबा मागितलास, वेगळं दप्तर मागितलंस, खेळणी मागितलीस. आई अग, उद्यापासून आम्हाला एकच डब्बा पुरेसा. मुक्ता आई थांब, मला तुम्हाला अजून काहीतरी द्यायचंय. मुक्ता आई, जमलं तर माफ करा मला, मी फक्त एकट्याचाच विचार केला. आई अग, पण खरं सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सोडून मला एकही आंबा खावासं नाही वाटलं. चला ना आपण मिळून खाऊयात. त्यापेक्षा ना मी याचा आमरस करते. हो चालेल, खूप छान. आई आता मी तुला पुन्हा कधीच नाही दुखावणार. अरे वेड्या, तू जितक्या वेळेस चुकशील ना तितक्या वेळेस मी तुला समजावेल. आई अग, तू आहेस म्हणून जे शिकलो ते शिकता आलं. मुक्ता अग, माफ कर मला, मी पुन्हा असं नाही वागणार ग तुझ्याशी. आणि बरं का मुक्ताबाई, तुमच्या स्वामी दादाने तुमच्यासाठी एक गंमत आणली. काय गाई? ही बघ, ही बॅग आणली आणि ते सुद्धा स्वतःच्या पैशाने. बरं का? आई अग, कधी घेतलंस? तू जेव्हा स्वतःसाठी सगळं घेत होतास ना तेव्हाच घेतलं. आणि हे बघ, ही शाल माईसाठी. आई अग, मला खूप बरं वाटेल माईंना ही शाल देताना. तुम्हाला प्रत्येक वेळी मोठा करत असतेस. आता त्यासाठी मला कुठल्याही प्रकारचं पुस्तक वाचायची गरज नाही. आई तू त्या गोष्टीतल्या श्यामच्या आईसारखीच आहेस. मला ते कविता सुद्धा आठवते. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरु, सुखाचा सागरू आई माझी, प्रीतीचं माहेर, शांतीचं आगार, मांगल्याचं सार आई माझी. आपण त्यांच्याकडे हक्क मागायचा आणि जर नाही दिला तर त्यांच्यावर केस करायची. हरकत नाही, आता एक तर आर नाही तर पार. भाई काय गं आम्हाला सोडून गेलीस? आम्हाला तू हवी होतीस ग, का सोडून गेलीस आम्हाला? स्वतः मात्र बनायचीस, मला सोडून जाऊ नका. पण तूच आम्हाला सोडून गेलीस. ओळखून देत ग, पण मला आज शाळेत नाही करमणार. चल ना आपण घरी जाऊ. हो वाटलंस तू उद्यापासून येऊ आपण शाळेत. आजच्या दिवस सुट्टी घेऊ, चल ना. अरे दादा, जर तुला उद्या पण नाही करमलं तर मग शाळेतून परत घरी जाणार आहेस का?